हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल साई समर्थ मॅथ्स अकॅडमी बाय ज्ञानेश्वर मराठे सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल की मित्रांनो आज आपण आठवीच्या वर्गातील मॅथॅमॅटिक्समधील प्रकरण नंबर एक जाहे, 1. 3, 1. जे आहे त्याच्यातील प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री याचा अभ्यास आपण करणार आहोत प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमध्ये तुम्हाला आपण सुरुवातीला जे रॅशनल नंबर शिकलो की जे पी अपॉन क्यू या मध्ये असतात ज्याला न्युमिरेटर असतो डिनॉमिनेटर असतो अशा प्रकारच्या स्वरूपात जे अंश आणि छेद या स्वरूपात असतात त्यांना म्हणायचं रॅशनल नंबर आता त्या रॅशनल नंबरला आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये कसं करायचं आहे याविषयी आपण याच्यात पाहणार आहोत तर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमध्ये रॅक राईट द फॉलिंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म अशा प्रकारे दिलेले रॅशनल नंबर असतील त्यांना डेसिमल फॉर्ममध्ये कसं करायचं याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत तर फर्स्ट दिलेला आहे तुम्हाला नाईन अपॉन थर्टी सेवन ओके आता सुरुवातीला तुम्हाला नाईन अपॉन थर्टी सेवन याचं हे करत असताना जसं आपण भागाकार करतो प्रकारे थर्टी सेवन जो डिनॉमिनेटर असेल तो या बाजूला लिहायचा आणि जो अंश असेल तो अशा प्रकारे याची मांडणी करायची केल्यानंतर याच्यामध्ये तुमचा थर्टी सेवनचा टेबल हा आता पाठ पाहिजे ओके आता सुरुवातीला याच्यापेक्षा लहान संख्या आहे नाईन तर इथे तुम्हाला झिरो घ्यावा लागेल स्टार्टिंगला आणि नंतर इथे झिरो द्यावा लागेल आणि पॉईंट द्यावा लागेल ओके आता थर्टी सेवनच्या टेबलमध्ये थर्टी सेवन टू जा थर्टी सेवनचं टेबल तुम्हाला माहिती पाहिजे थर्टी सेवन टू जा सेवन्टी फोर थर्टी सेवन टू जा सेवन्टी फोर सब ट्रॅक्शन करायचे टेनमधून फोर गेले सिक्स कॅरी ऑन वन नाईनमधून सेवन आणि वन एट नाईनमधून एट गेला वन शिल्लक राहील ओके आता परत आपल्याला एखादी गट एखादी संख्या मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा मिळेपर्यंत सोडवावं लागतं आता याच्यामध्ये संख्या संपल्या इथे याच्यापेक्षा परत लहान संख्या आली की झिरो घ्यायचा ओके झिरो घेतल्यानंतर परत आता थर्टी सेवनच्या टेबलमध्ये वन सिक्स्टीपेक्षा लहान संख्या थर्टी सेवन फोर जा थर्टी सेवन फोर जा वन फोर्टी एट ओके परत त्याची सबट्रॅक्शन करायची सबट्रॅक्शनमध्ये पहा टेन टेनमधून एट गेले टू इथे कॅरी वन घ्यावं लागेल सिक्समधून फाईव्ह गेला वन वनमधून वन गेला झिरो ओके गे? परत आता याच्यामध्ये ट्वेल्व थर्टी सेवनपेक्षा लहान आहे म्हणून परत झिरो घ्यायचा ओके तर थर्टी सेवनच्या टेबलमध्ये थर्टी सेवन थ्री जा थर्टी सेवन थ्री जा वन हंड्रेड एलेवन ओके अशा अशाप्रकारे परत याची सप्ट्रॅक्शन करायची टेनमधून वन गेला नाईन कॅरी वन वन टेनमध आपला टू टू मायनस टू दॅट इज झिरो वन मायनस वन दॅट इज झिरो आता हा इथे नाईन आला स्टार्टिंगला आपण जे लिहिलं होतं इथे नाईन होता हा झिरो नंतर ठेवला होता आपण बरोबर तसं इथे नाईन आला पर, हो परत इथे नाईन होता परत जर तुम्ही परत जर भागाकाराची प्रोसेस सोडवली पुढे तर तुम्हाला परत हाच नंबर जो आहे टू फोर थ्री हा रिपीट होत जाईल म्हणून इथे भागाकाराची प्रोसेस संपलेली आहे त्याच्यात काय करायचं नाईन अपॉन थर्टी सेवन इक्वल टू झिरो पॉईंट टू फोर थ्री हा गट रिपीट झाला याच्यावरती अशी रेषा मारायची परत हा गट तुम्हाला परत परत तुम्ही जर बागाराची प्रोसेस पुढे सोडवली तर हा गट तुम्हाला परत मिळत जाईल ओके परत सेकंड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल सोडून दाखवतो पहा एटीन अपॉन फोर्टी टू ओके अशा प्रकारचं एक्झाम्पल आपण आणखी परत सांगतो तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला आता इथे पहा फोर्टी टू डिवाइड बाय एटीन ओके याला डेसिमल फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आपल्याला त्यासाठी फोर्टी टूचा टेबल तुमचा पाठ पाहिजे फोर्टी टूच्या टेबलमध्ये आता तुम्हाला एटीन हा फोर्टी टूपेक्षा लहान आहे लहान असल्या की स्टार्टिंगला इथे झिरो घ्यायचा आणि इथे झिरो द्यायचा आणि पॉईंट द्यायचा आता फोर्टी टूच्या टेबलमध्ये वन हंड्रेड एटीपेक्षा लहान संख्या पहा फोर्टी टू च्या टेबलमध्ये फोर्टी टू फोर जा फोर्टी टू फोर जा वन हंड्रेड सिक्स्टी एट टेबल तयार करून घ्यायचा पार्ट नसेल तर टेबल फोर्टी टूचा टेबल हा वेगळा तयार करून घ्यायचा तर टेन घेतले टेनमधून एट गेले टू ओके इथे कॅरी ऑन घेतला एटमधून सेवन गेला वन वन मायनस वन झिरो ओके परत आता अजून झिरो घ्यायचा याच्यापेक्षा लहान संख्या आली फोर्टी टूपेक्षा लहान असल्यामुळे परत झिरो घ्यायचं आता फोर्टी टूच्या टेबलमध्ये तुम्हाला फोर्टी टू याच्यामध्ये फोर्टी टू टू जा फोर्टी टू टू जा एटी फोर फोर्टी टू टू जा एटी फोर ओके टेनमधून फोर गेले सिक्स कॅरी वन वन इथे अजून परत ट्वेल्व घेतले ट्वेल्मधून नाईन गेले किती उरतील थ थ्री उरतील ओके अशा प्रकारे थर्टी सिक्स आले आता एखादी गट रिपीट होईपर्यंत एखादी नंबर रिपीट होईपर्यंत प्रोसेस करावे लागते परत इथे झिरो घ्यायचा झिरो घेतल्यानंतर फोर्टी टूच्या टेबलमध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टीपेक्षा लहान संख्या फोर्टी टू एट जा फोर्टी टू एट जा थ्री हंड्रेड थर्टी सिक्स ओके परत याचं तुम्ही सबट्रॅक्शन करा टेन मायनस सिक्स फोर कॅरी ऑन वन सिक्स मायनस फोर टू थ्री मायनस थ्री झिरो परत तुम्हाला अजून कट मिळालेला नाही आहे मग परत आपण झिरो घ्यायचा नंबर लहान असेल तर झिरो घेत चालायचा आता फोर्टी टू फोर्टी टू फायू जा फोर्टी टू फाईव जा टू हंड्रेड टेन ओके सबट्रॅक्शन पहा झिरो फोर मायनस वन दॅट इज अ थ्री टू मायनस टू झिरो ओके आता परत गट मिळालेला नाही परत झिरो घ्यायचा आता फोर्टी टूच्या टेबलमध्ये परत तुम्ही फोर्टी टू सेवन जा फोर्टी टू सेवन जा टू हंड्रेड नाईन्टी फोर ओके याच्यामध्ये पाहता परत पुढे जर पाहिलं तुम्ही आता तर झिरो मायनस फोर दॅट इज अ सिक्स कॅरी ऑन वन घेतला टेन मायनस टेन झिरो थ्री मायनस टू सॉरी झिरो मायनस फोर सिक्स इथे कॅरी वन वन टेन घेतला टेन मायनस टेन झिरो परत इथे टेन घेतला की ते कॅरी वन वन येईल थ्री मायनस थ्री झिरो सिक्स आला ओके okay? परत झिरो घ्यावा लागेल तुम्हाला अजून आता फोर्टी टू याच्यामध्ये वन जा फोर्टी टू वन जा फोर्टी टू याची जर तुम्ही सबट्रॅक्शन केली तर टेन मायनस टू एट कॅरी वन वन सिक्स मायनस फायव दॅट इज वन एटीन इथे स्टार्टिंगला काय होतं आपला परत एटीन होता ओके अशा प्रकारे एटीन आला परत तुमचा हा गट परत परत रिपीट होत जाईल म्हणजे याचा अॅन्सर लिहिताना पहा दिअर फोर एटीन अपॉन फोर्टी टू इक्वल टू झिरो पॉईंट फोर्टी टू एटी फायू सेवन्टी वन इथे अशी रेषा मारायची तो गट परत परत, परत रिपीट झालेला आहे म्हणून तशा प्रकारे रेषा ही मारावी लागते अशा प्रकारे तुम्हाला मी पॉझिटिव्हचे सांगितले अजून काही एक्झाम्पल्स आपण पाहूत नंबर थ्रीचं एक्झाम्पल्स का निगेटिव्ह वन हंड्रेड थ्री डिवायड बाय फायव आता निगेटिव्ह जरी असलं तर निगेटिव्हचा विचार नंतर करायचा आधी त्याला डिवायडेशन करून द्यायचं फायू डिवाइड बाय वन हंड्रेड थ्री ओके आता याच्यामध्ये पहा फायूच्या टेबलमध्ये फायू टू जा टेन ओके okay? याच्यात टेन मा झिरो वन हन मायनस वन डॅट इट झिरो हा थ्री उतरवला खाली ओके okay? आता परत थ्री हा फाईव्हपेक्षा लहान असेल तर काय करायचं झिरो घ्यायचा झिरो घेतल्यानंतर फायू इथे झिरो घेतला तर इथे पण झिरो घ्यावं लागेल आणि पॉईंट द्यावा लागेल ओके okay? आणि फायो सिक्स जा, फाय। जा थर्टी फायू सिक्स जा थर्टी इथे काय येईल त्याची सबट्रॅक्शन झिरो झिरो ओके अशा प्रकारे आता काय करायचं निगेटिव्ह वन हंड्रेड थ्री डिवायड बाय फायू इक्वल टू निगेटिव्ह साईन द्यायचा इथे निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह साईन द्यायचं आणि ॲन्सर आलेलं आपलं ट्वेंटी पॉईंट सिक्स ओके अशा प्रकारे निगेटिव्ह जर असलं तरी आपलं डिवायडेशन करून घ्यायची नेहमीप्रमाणे आणि डिवायडेशन केल्यानंतर परत त्याला निगेटिव्ह साईन आलेल्या उत्तराला देऊन टाकायचं ओके अजून एक एक्झाम्पल पहा फोर से घेऊ आपण निगेटिव एलेवन अपॉन थर्टीन ओके आता याच्यामध्ये पहा थर्टीनचा टेबल तुमचा पार्ट असला पाहिजे थर्टीन डिवाइड बाय इलेवन निगेटिव्ह साईनचा विचार नंतर करायचा सुरुवातीला याच्यापेक्षा लहान संख्या असेल तर झिरो घ्यायचा ओके इथे झिरो घ्यायचा okay? आणि पॉईंट द्यायचा आता थर्टीनच्या टेबलमध्ये पहा सुरुवातीला थर्टीन एट जा थर्टीन एट जा वन हंड्रेड फोर ओके टेन मायनस फोर सिक्स कॅरी ऑन वन वन मायनस वन झिरो वन मायनस वन झिरो त्यानंतर परत याच्यामध्ये तुम्हाला अजून सिक्स आला परत त्याला काय करायचं अजून इथे झिरो घ्यायचा तर थर्टीनच्या टेबलमध्ये सिक्स्टीपेक्षा लहान संख्या पहा थर्टीन फोर जा थर्टीन फोर जा फिफ्टी टू सबट्रॅक्शन टेन मायनस टू एट कॅरी ऑन वन सिक्स मायनस सिक्स झिरो परत झिरो घेतला आता थर्टीन सिक्स जा थर्टीन सिक्स जा सेवन्टी एट ओके अशा प्रकारे टेन मायनस एट किती येईल त्याचे टू कॅरी ऑन वन एट मायनस एट झिरो गट किंवा संख्या मिळेपर्यंत प्रोसेस चालू ठेवायची परत झिरो घेतला थर्टीन वन जा थर्टीन ओके okay? आता याची सबट्रॅक्शन पा टेन मायनस थ्री सेवन कॅरी ऑन वन झिरो परत त्याच्यापेक्षा लहान संख्या आली की झिरो घ्यायचं आता थर्टीनच्या टेबलमध्ये थर्टीन फायू जा थर्टीन फायू जा सिक्स्टी फाय टेन मायनस फायू फायू कॅरी ऑन वन सेवन मायनस सेवन झिरो ओके परत त्याच्यामध्ये अजून झिरो घ्यायचा त्यानंतर थर्टीनच्या टेबलमध्ये पाहता थर्टीन थ्री जा थर्टीन थ्री जा थर्टीन थ्री जा ना थर्टी नाईन ओके टेन मायनस नाईन वन कॅरी ऑन वन फाईव्हमधून परत का येईल फोर मायनस केले एलेवन आता हे एलेवन इथे आलेले आहेत स्टार्टिंगलासुद्धा आपले एलेवन होते म्हणून ही प्रोसेस इथे संपलेली आहे देअर फोर त्याचा ॲन्सर पाहा कसं लिहायचं आता देअर फोर निगेटिव निगेटिव्ह एलेवन अपॉन थर्टीन इक्वल टू निगेटिव्ह साइन द्यायचं उत्तराला आणि जे आपलं उत्तर आलेलं आहे झिरो पॉईंट एट फोर सिक्स वन झिरो पॉईंट एट फोर सिक्स वन फायू थ्री हा गट पूर्ण रिपीट झालेला आहे ओके प्रकारे आपण काय केलं याच्यामध्ये की जे राइट आपले रॅशनल नंबर दिलेले होते त्यांना डेसिमल फॉर्ममध्ये आपण रूपांतर केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू मित्रांनो